नमस्कार, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी बघा, लाडकी बहिणींना मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. महिलांना मोठी खुशखबर आहे, पाहू शकता बघा, 4,500 रुपये मिळणार आहेत. अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सर्व महिलांसाठी असणार आहे. त्यासोबतच पुढे आपण पाहणार आहोत बघा, महिला अंतिम यादी संदर्भातची महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच पुढची आणि अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे लाडक्या बहिणींना प्राधान्य. तर बघा, सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते. तर सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या बारीक बारीक अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिले जात असतात. तर सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून घ्यायचे आणि सर्वांनी चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडक्या बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी. तर पाहू शकता महिलांना या ठिकाणी खुशखबर आहे, 4,500 रुपये मिळणार आहेत. कशा पद्धतीने त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, सर्वात महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता अनिशा भगिनींनी या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न अशा पद्धतीचा, बघा, दादा माहिती छान दिलीस पण अजून एक माहिती दे सर्वांना प्लीज, की ज्यांचे फॉर्म 17 ऑगस्ट तारखेनंतर भरले गेले आहेत सप्टेंबर महिन्यात पैसे येतील पण ते सुरुवातीपासून असतील म्हणजे जुलैपासून की सप्टेंबर महिन्यापासून मिळतील, हा या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं, बघा, तुम्ही आपल्या कोणत्याही व्हिडिओमध्ये जा, तुम्ही जे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर पाहायला मिळतं. मी तुम्हाला उत्तर देतच असतो, ठीक आहे. आता यांना डायरेक्टली मी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून ह्या भगिनींना उत्तर देतो आणि सर्व माता भगिनी ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेले नाहीत किंवा ज्यांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत किंवा मग ज्यांचे फॉर्म 14 ऑगस्टनंतर मंजूर होतील, ज्यांना ह्या ठिकाणी या हप्त्याला म्हणजे 17 ऑगस्टला पैसे मिळणार नाहीत, त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची. तर त्या माता भगिनींनी व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. बघा, ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे त्यांनी विचारलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि दादा छान माहिती दिली. नेहमीच मी तुम्हाला योग्य ती माहिती, माता भगिनींच्या अतिशय महत्त्वाची माहिती, योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला करत असतो आणि तुमचे अर्ज त्या ठिकाणी मंजूर देखील होत असतात. आता बघा पुढची महत्त्वाची माहिती, 17 ऑगस्टनंतर जर फॉर्म भरले गेले किंवा 17 ऑगस्टनंतर जर फॉर्म मंजूर झाले तर त्यांना कधी पैसे मिळतील, म्हणजे सप्टेंबर महिन्यात पैसे येतील पण ते सुरुवातीपासून असतील म्हणजे जुलै महिन्यापासून की सप्टेंबर महिन्यापासून, तर त्याची उत्तर आपण या ठिकाणी पाहूया. सर्व माता भगिनी लक्षात घ्या, बघा, तुमचा अर्ज 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला मुदत आहे. 31 ऑगस्टपर्यंत जरी तुम्ही अर्ज भरला, 31 ऑगस्टला जरी तुम्ही अर्ज भरला तरी देखील तुम्हाला पैसे हे 4,500 रुपयेच मिळणार आहेत, ठीक आहे. 31 ऑगस्टला जरी तुम्ही फॉर्म भरला तरी तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहेत. 4,500 रुपये कोणते असतील तर तीनही महिन्यांचे पकडून, तीन महिने कोणते बघा, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, असे तीनही महिन्यांचे तुम्हाला 1,500, 1,500 आणि 1,500 असे 4,500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. 17 ऑगस्टनंतर जरी तुम्ही फॉर्म भरला तरी तुम्हाला 4,500 मिळतील आणि 31 ऑगस्टला जरी तुम्ही फॉर्म भरला तरी तुम्हाला 4,500 रुपये मिळतील. फक्त एवढंच आहे की तुम्हाला 17 ऑगस्टला पैसे मिळणार नाहीत, तुम्हाला पैसे मिळतील सप्टेंबर महिन्यात. सप्टेंबर महिन्यामध्ये कधी मिळतील त्याची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जाणार आहे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लगेचच या व्हिडिओला लाईक करून द्या. सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते. बघा, ही जी काही अपडेट आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. ज्या काही माता भगिनी आहेत त्या माता भगिनींना आता वाटत असेल 17 ऑगस्टला आमचा फॉर्म भरला गेला नाही, मग आम्हाला पैसे मिळणार नाहीत का, तर तुम्हाला देखील पैसे मिळणार आहेत. तुम्हाला पैसे मिळतील सप्टेंबर महिन्यात मध्ये आणि तेही 4,500 रुपये, म्हणजे जुलैचा देखील हप्ता, ऑगस्टचा देखील आणि सप्टेंबरचा देखील, असे एकत्रित तीनही हप्ते तुम्हाला एकत्रितरित्या 4,500 रुपये मिळणार आहेत, ठीक आहे. तर सर्व माता भगिनींनी हा जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे तो लक्षात घ्यायचा आहे. या ठिकाणी माता भगिनींचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतात. बघा, हा एक प्रश्न झाला, अजूनही असे भरपूर प्रश्न आहेत बघा. तर पाहू शकता अजून एक भगिनीने विचारलेला प्रश्न आहे, 17 तारखेनंतर फॉर्म अप्रूव्ड झाला तर काय होणार, तर काहीच नाही, तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये, ठीक आहे. सर्व माता भगिनींनी लक्षात घ्यायचे, 17 तारखेनंतर जरी तुमचा फॉर्म मंजूर झाला तरी तुम्हाला 4,500 रुपये मिळतील, फक्त ते पैसे ऑगस्ट महिन्यात नाही तर सप्टेंबर महिन्यात मिळतील, ठीक आहे. एकत्रितरित्या जुलैपासून सर्वांना पैसे मिळणार आहे, ठीक आहे. सर्वांना जुलैपासून पैसे मिळणार आहे, ज्यांचे फॉर्म 31 ऑगस्टच्या अगोदर भरले जातील त्यांना जुलैपासून पैसे मिळणार आहेत, ठीक आहे. मग तुमचा अर्ज तो त्या ठिकाणी 17 ऑगस्टला भरला गेला तरी तुम्हाला 4,500 मिळतील आणि जर तुम्ही 31 ऑगस्टला भरला तरी तुमचे 4,500 रुपये त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात येणार आहेत, ठीक आहे. आता पुढची अपडेट पाहूया. त्यानंतर बघा पुढची माहिती आहे, सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजनेचे अर्ज भरून घेण्याची कारवाई मोहीम स्तरावर करावी. योजनेचा लाभ हस्तांतरण करण्यासाठी महिलांचे बँक खाते आधार क्रमांकासह मोबाईल क्रमांकाशी संलग्न असल्याची खात्री करा. आता बघा, बँक खाते जे आहे ते आधार क्रमांकासोबत लिंक असणे म्हणजेच बँक सीडिंग असणे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला DBT माध्यमातून पैसे येणार आहेत, ठीक आहे. तुम्ही चेक करून घ्या तुमचं अकाउंट त्या ठिकाणी सीडिंग आहे किंवा नाही. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगितलं आहे, आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही अगदी 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर स्वतः तुम्ही चेक करू शकता कशा पद्धतीने तुमचं अकाउंट त्या ठिकाणी DBTला लिंक आहे किंवा नाही, ते फक्त 2 मिनिटात तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्यासोबतच बघा,
मोबाईल क्रमांकाशी संलग्न असण्याची खात्री करा. आता मोबाईल क्रमांकाशी संलग्न असणे म्हणजे काय, कारण बघा ज्यावेळेस तुमचे पैसे येतील त्यावेळेस तुम्हाला मोबाईलवर मेसेज यायला पाहिजे, म्हणून मोबाईल क्रमांकाशी संलग्न असल्याची देखील खात्री करा असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. ठीक आहे, मोबाईल क्रमांकाशी संलग्न असणे नसणे त्याबाबत काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील. परंतु जर संलग्न असेल म्हणजेच मोबाईलशी लिंक असेल तुमचा आधार कार्ड किंवा बँक अकाउंट, तर तुम्हाला त्या ठिकाणी SMS द्वारे कळेल की 1500 रुपये आपल्याला हप्ता आलेला आहे, 3000 रुपये आपल्याला हप्ता आलेला आहे, म्हणजेच त्यासाठीच हे सांगण्यात आले. त्यासाठी गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या महत्वाकांक्षी योजनेची ग्रामीण भागात सकारात्मक प्रतिसिद्धी करावी. नोंदणीसाठी काम करणाऱ्या आशा सेविका, नंतर ग्रामसेवक, उमेद, मावीम, अंगणवाडी सेविका अशा सर्वच घटकांचा कार्यक्रमात समावेश करा अशी सूचना त्यांनी केली. पावसाची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करा. बैठक व्यवस्था, पार्किंग, स्वच्छतागृहाची व्यवस्था आदी व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिलेल्या. आता बघा पुढची अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे लाडक्या बहिणींना प्राधान्य देण्यात आले. बघा तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांना प्रत्येक महिन्याला 1500 देण्याचे आश्वासन दिलेले आहे. ही योजना जुलैमध्ये सुरू करण्यात आली होती आणि 17 ऑगस्टला वर्षाला 2.5 लाखांपेक्षा कमी कमाई करणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावर पेमेंटचा पहिला लॉट वितरित केला जाईल. हाच त्यांचा केंद्रबिंदू आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधोरेखित केले. तर बघा हाच मुख्य केंद्रबिंदू आता सध्या आहे लाडकी बहीण योजना. ठीक आहे, पुढे पाहिलं तर बघा नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी वित्त पोर्टफोलिओ धारण केला आहे. जेव्हा ते म्हणाले किमान काही काळासाठी लाडकी बहीण आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार हे एकमेव प्राधान्य असेल. बघा लाडकी बहीण आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार हे एकमेव त्या ठिकाणी प्राधान्य असेल, म्हणजे लाडकी बहिणींना या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. सरकारच्या अंदाजानुसार 2.45 कोटी महिला या योजनेसाठी पात्र असतील, ज्यासाठी राज्याला वार्षिक 46,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील. बघा 46,000 कोटी रुपये वार्षिक खर्च या ठिकाणी लाडकी बहीण योजनेला येणार आहे. त्यामध्ये जो आपण पाहिलं तर बघा पहिला हप्ता 17 ऑगस्टला तुमच्या अकाउंटला जमा केला जाणार आहे. ठीक आहे, आता जर आपण पाहिले तर फक्त काही दिवसांचा त्या ठिकाणी कालावधी राहिला आहे. आजच्या 11 तारखे तब्बल 6 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. जसेच अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल, सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाणार आहे. सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तमाम महाराष्ट्रातील माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या सर्वात अगोदर महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिले जात असतात, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता बघा पात्र महिला अंतिम यादी संदर्भात, बघा अजूनपर्यंत अंतिम यादी आलेली नाही आहे. ठीक आहे, आता बघा बहुतेक माता भगिनी आहेत ज्यांनी अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्याकडे अर्ज भरलेले आहेत. आता त्या माता भगिनींना एकतर म्हणजे त्यांच्या मोबाईलवर मेसेज आलेले नाहीत, बहुतेक असे माता भगिनी आहेत महाराष्ट्रातील तमाम की त्यांना त्यांचे अर्ज मंजूर देखील झालेले आहेत, म्हणजेच त्यांना त्यांच्या मोबाईलवर त्या ठिकाणी कळत आहे की अर्ज मंजूर झालेला आहे, परंतु त्यांना मेसेज आलेला नाही आहे. मग काय करायचं, काहीही करू नका, तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायचं कारण नाही आहे. आता बघा बहुतेक अशा माता भगिनी आहेत त्यांच्याजवळ मोबाईलवर मेसेज आलेला नाही आहे, त्याचबरोबर त्यांनी अर्ज आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविकांकडे भरला आहे. मग त्यांना आता कळत नाही की अर्ज मंजूर झाला आहे किंवा काय झालेलं आहे. त्यासोबतच त्यांना ज्या काही अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा सेविका असतील त्यांना देखील त्या ठिकाणी संपर्क करता येत नाही. मग त्यामुळे अंतिम महिला यादी जी आहे, पात्र महिला किंवा अपात्र महिला या अंतिम यादी जी आहे ती त्या ठिकाणी आली पाहिजे, तरच त्या माता भगिनींना त्या ठिकाणी कळणार आहे की आपल्याला पैसे मिळणार आहेत किंवा नाही. आता बघा ही जी काही यादी आहे, शनिवार तरी आता गेलेला आहे, आता पुढच्या शनिवारी डायरेक्टली तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. 17 ऑगस्ट आहे पुढच्या शनिवारला, तर या अगोदरच लवकरात लवकर सरकारने ह्या ज्या काही याद्या आहेत त्या पब्लिक कराव्यात, म्हणजेच लवकरात लवकर सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी याद्यांच्या स्वरूपात याद्यांच्या माहितीने त्या ठिकाणी कळेल की आम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा नाही. जर मिळणार नसतील तर 31 ऑगस्टच्या अगोदरच त्या ज्या काही माता भगिनी आहेत त्या ठिकाणी यादीत नाव नसेल तर लवकरात लवकर त्यांचे अर्ज पुन्हा भरू शकतात किंवा त्या याद्या त्यांच्या ज्या काही फॉर्म आहेत त्यामध्ये दुरुस्ती करू शकतात. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. सर्वात महत्त्वाची अपडेट आपण पाहिलेली आहे, सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली. तर सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जात असतात. तर लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.